नमस्कार, अर्चनाज किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर। आता पितृपक्ष सुरू आहे आणि खास पितृपक्षामध्ये बनवला जाणारा पदार्थ म्हणजे तांदळाची खीर आणि तीच आपण आज बघणार आहोत। चला बघूया त्याला लागणारं साहित्य। चारोळी, खोबरं केस, तूप, तांदूळ, पिठी साखर, काजू, पिस्ता, बदाम, विलायची पावडर आणि दूध। सर्वप्रथम आपण दूध गॅसवर ठेवून देऊ। तांदूळ मी 3 चम्मच घेतलेला आहे। 2-3 पाण्याने त्याला धुवायचं आहे आणि आपल्याला भात तयार करून घ्यायचा आहे। भातही आपला तयार आहे। आता मी मिक्सरमधनं त्याला बारीक करणार आहे। अशा प्रकारे आपण वाटून घेतलेला आहे पण त्यामध्ये मी थोडं पाणी टाकून त्याला पातळ करणार आहे। अशा प्रकारे आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता ही पेस्ट आपण दुधामध्ये टाकून देऊ। आणि चमच्याने ती छान मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला। जो आपण भात टाकलेला आहे तो दुधामध्ये पूर्णपणे मिक्स व्हायला पाहिजे। 5 मिनिट आपल्याला भात दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे। ज्या खोटल्या पडल्या असेल त्या छान चमच्याने तिथल्या तिथेच फोडून घ्या। ऑलरेडी आपला भात शिजलेला असतो त्याच्यामुळे खीर बनवायला जास्त वेळ लागत नाही। बघू शकता छान मिक्स झालेलं आहे सगळं दुधामध्ये। पिठी साखर त्यामध्ये टाकून घेऊ। पिठी साखर मी 1 वाटी घेतलेली आहे, ती टाकायची आहे। साखर सुद्धा छान दुधामध्ये मिक्स झालेली आहे। त्यानंतर आपण विलायची पावडर त्यामध्ये टाकून घेऊ। याला थोडं घट्टपणा येतपर्यंत आपण फिरवू। आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे, थोडं त्यामध्ये आपण तूप टाकून घेऊ। तूप गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण खोबरं केस टाकून घेऊ, चारोळी, बदामाचे काप, पिस्ता आणि काजू। हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। गॅस बंद करायचा आहे, थोडं आपण थंड होऊ देऊ। खीर सुद्धा आपली तयार आहे, ते सगळं आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे। ड्रायफ्रूट मिक्स करून घेऊ। आता गॅस बंद केलेला आहे मी। तयार आहे आपली खीर। तयार आहे आपली तांदळाची खीर। कशी वाटली हे कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ मी अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकाल। धन्यवाद।